नमस्कार मित्रांनो, श्रीगणेश सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आपण मागच्या लेक्चरला आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टरचा व्हिडिओ बनवला होता बघा, जो की आपल्या फर्स्ट चॅप्टरचा सेकंड पॉइंट होता. आणि त्याच्यावरच बेसिस आपली जी पुढची एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज 1.2 ही डिपेंड आहे बघा. ओके, सो आज आपण बघणार आहोत एक्झरसाइज 1.2 ऑफ क्लास 11 मॅथ पास्ट फर्स्ट ऑफ चॅप्टर अँगल अँड मेजरमेंट न्यू सिलॅबस महाराष्ट्र स्टेट बोर्ड. बरं, मग आता एक्झरसाइज मध्ये टोटल 10 क्वेश्चन आहेत आणि एक्झरसाइज सोडवण्यासाठी तुम्हाला आर्क लेंथचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या एक्झरसाइज कडे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तर तो आपण बघूया. ठीक आहे, सो क्वेश्चन केअरफुली रीड आउट करायचं, तर मी रीड करतो, आता क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर पण आहे, तुम्ही पण बघून घ्या. सो फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सर्कल विच सबटेंड एन अँगल ऑफ 108 डिग्री ऍट द सेंटर. म्हणजे एक सर्कल दिलेला आहे आपल्याला आणि या सर्कलवरती एक आर्क आहे ज्याची लेंथ आपण एस मानूया, दिस इज आर रेडियस. आता रेडियस पण दिलेली आहे आणि हा जो अँगल आहे तो आहे 108 डिग्री. ठीक आहे, बर, अँड रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर. ठीक आहे, सो दिस इज, अँड तुम्हाला काय विचारलेलं आहे, आर्क लेंथ विचारलेलं आहे बघा. ठीक आहे, सो हा आपला बेसिक एकदम सिम्पल क्वेश्चन आहे बघा. मग आता दिलेलं काय आहे, पहिलं आर दिलेलं आहे बघा 15 सेंटीमीटर, त्याच्यानंतर थीटा दिलेला आहे तुम्हाला 108 डिग्री आणि तुम्हाला आर्क लेंथ विचारलेली आहे. मग आर्क लेंथचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आर इन टू थीटा. मग यू रिक्वायर्ड थीटा फॉर दॅट, मग थीटा हाच घ्यायचा का, नाही, याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. सो थीटा इन रेडियन इट विल बी इक्वल टू 108 इन टू पाय अपॉन 180. ठीक आहे, सो 12 9 160 12 12 12 1 12 60, 3 3 9 3 5 15, सो दिस विल बी इक्वल टू 3π/5 रेडियन. सो हा झाला आपला थीटा. मग आपला थीटा रेडियन मध्ये पण आलेला आहे, आता आपण आर्क लेंथ काढूया. सो एस इज इक्वल टू आर इन टू थीटा, सो व्हॉट इज आवर आर, इट इज 15 अँड दिस इज 3π/5. ठीक आहे, सो 5 3 15, सो 3 3 झा इट विल बी 9π आणि आर्क लेंथ आहे त्याच्यामुळे सेंटीमीटर. सो या प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे बघा तो सहज पद्धतीने सोडू शकतो. ठीक आहे, आता आपण जाऊया क्वेश्चन 2 कडे. सो क्वेश्चन 2 मी रीड करतो, क्वेश्चन 2 तुमच्या स्क्रीनवर आहे. ठीक आहे, तो व्यवस्थित रीड आउट करा. द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे तुम्हाला, रेडियस ऑफ सर्कल दिलेली आहे 9 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ओके ऑफ द सर्कल विच कट ऑफ द कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द रेडियस. क्वेश्चन खूप व्यवस्थित आहे आणि क्वेश्चनला व्यवस्थितपणे रीड केलं तर तो व्यवस्थित राहील बघा. ठीक आहे, मग आता बघा, सर्कल आहे, सर्कलमध्ये कॉर्ड आहे बघा ही, आणि या कॉर्डची लांबी रेडियस एवढी आहे बघा. मग आपण हे सेंटर आहे, याला जर हे जॉईन करून घेतलं, आता रेडियस झाली 9 9, मला सांगा, आता प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे का, दिस कॉर्ड इज इक्वल टू रेडियस, म्हणल्यानंतर याची लांबी पण की झाली 9, मग हा कुठला ट्रायंगल बनला, दिस इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर सेम देन इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये प्रत्येक अँगल हा सेम असतो, दॅट इज 60 60 60. ठीक आहे, बर, मग असं जर असेल तर मला अँगल भेटला बघा, दॅट इज 60 डिग्री. मग थीटा इज इन रॅडियन, इट इज 60 डिग्री, म्हटल्यानंतर हा काय होईल, π/3 रॅडियन. शॉर्टकट तुम्हाला माहित आहेत का, जर 180 असेल त्याला पाय म्हणतो, 90 असेल त्याला आपण π/2 म्हणतो, 60 असेल त्याला आपण π/3 म्हणतो, 45 असेल तर याला आपण π/4 म्हणतो, त्याच्यानंतर 30 असेल तर याला आपण π/6 म्हणतो. ठीक आहे, ऑल दीज आर इन रेडियन, हे सगळे रेडियन मध्ये, शॉर्टकट आहे, डायरेक्ट काय आपल्याला हे करायचं नाही. ठीक आहे, सो रेडियन मध्ये अँगल भेटला, मला काय विचारलेलं आहे, आर्क लेंथ विचारलेलं आहे, माझ्याकडे रेडियस आहे, लेंथ पण आहे. सो आर्क लेंथ काय आहे, एस इज इक्वल टू आर इन टू थीटा. सो आर इज 9 अँड दिस इज π/3, सो 3 3 झा 9, सो दिस विल बी 3π सेंटीमीटर. सो या प्रकारे आपण क्वेश्चन 2 जो आहे तो बेसिकली सोडू शकतो, याला कॉपी करा. सो जाऊया आपण क्वेश्चन 3 कडे, तो बघूया आपण. बघा, फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला आर्क लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर. ओके, बर, सो इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 25, रेडियस की दिलेली आहे 25 सेंटीमीटर, म्हणजे दिस इज युअर सर्कल, ओके, दिस इज युअर आर्क, सो दिस आर्क इज 15 सेंटीमीटर, युअर रेडियस इज 25 सेंटीमीटर अँड दिस अँगल इज फाइंड आउट, म्हणजे वी नीड टू फाइंड दिस अँगल. ठीक आहे, सो आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे, फाइंड द अँगल इन डिग्री ओके विच इज सबटेंडेड.
आता कसं सोडवणार हा क्वेश्चन? बेसिकली तुम्हाला आर्क लेंथ दिलेली आहे, मग आर्क लेंथचा फॉर्म्युला काय? बेसिकली आपल्याला आर्क लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे, बघा एस इज इक्वल टू आर इन टू थीटा, ठीक आहे. सो दिस इज आवर फॉर्म्युला. सो व्हॉट इज युअर एस? एस इज 15 सेंटीमीटर मध्ये, त्याच्यामुळे कन्वर्जन काय करायचं नाही, त्याच याच्यामध्ये ठेवायचं. रेडियस इज 25 अँड दिस इज युअर थीटा. सो थीटा विल बी इक्वल टू दिस 25 मल्टीप्लाइड आहे, इकडे गेल्यावर तू भागिले होतील, बघा 15 डिवाइडेड बाय 25. सो 5 ने भाग जाईल, बघा 5 3 15 अँड 5 5 25. सो थीटा इज इक्वल टू 3/5. मला सांगा हे जे आन्सर आहे ते डिग्री मध्ये का रेडियन मध्ये? सो हे रेडियन मध्ये असतं, बघा हे लक्षात ठेवा, दिस इज इन रेडियन. मग आपल्याला डिग्री मध्ये काढावं लागेल, कारण की देताना जो अँगल दिलेला असतो तो डिग्री मध्ये असतो, बघा. सो थीटा इन डिग्री इज इक्वल टू 3/5 इंटू 180 इंटू 180/π. सो दिस, कारण की आपल्याला हा जो अँगल आहे तो रेडियन, सॉरी हा रेडियन मध्ये म्हटल्यानंतर याला डिग्री मध्ये आपण या प्रकारे कन्वर्ट करतो, बघा. सो याला भाग जाईल, बघा 3, व्हॉट विल बी 5 3 15, सो 5 6 30, सो दिस विल बी 6 3 18, सो 108 डिग्री अपॉन पाय. सो दिस इज युअर थीटा. सो 108 डिग्री अपॉन पाय. सो हा होता आपला क्वेश्चन 3, याला कॉपी करा. क्वेश्चन 4 कडे जाऊया बघा आपण, ठीक आहे. क्वेश्चन 4, सो रीड करा क्वेश्चन 4. पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट थ्रू एन अँगल ऑफ 18 डिग्री, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाय. पेंडुलम माहित आहे का तुम्हाला? आपण लहानपणी काय करायचो, बघा आता इथे सपोज एक सपोर्ट आहे, दोरीला आपण चेंडू बांधायचो, याला पेंडुलम म्हणतो, बघा. हा पेंडुलम इथे गेला आणि इथे आला, मधला आता सपोज इरेज करूया आपण, म्हणजे दिस विल ऑसिलेट लाईक दिस. याला जर पूर्ण रोटेट केलं तर ही एक सर्कल बनेल, बघा. मग आता सध्यापुरता एवढाच विचार करा, दिस विल बी अ आर्क अँड दिस अँगल इज 18 डिग्री, ठीक आहे. आणि तुम्हाला लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ पेंडुलम इज 14 सेंटीमीटर, म्हणजे दिस इज युअर रेडियस ऑफ सर्कल, ठीक आहे. पूर्ण जर गोल फिरवलं तर आपण त्याला, तुम्हाला आर्क लेंथ विचारलेली आहे, सिंपल आहे. इथं थीटा बरोबर किती आहे? 18 डिग्री. मग थीटाला रेडियन मध्ये करूया, 8π/180, सो दिस विल बी 10, सो दिस विल बी π/10 रेडियन. हा झाला आपला रेडियन मध्ये आता, ओके. तुम्हाला रेडियस आहे माहित, आर बरोबर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. सो आर्क लेंथ एस इज इक्वल टू आर इन टू थीटा 14 इंटू π/10. सो दोन्ही भाग जाईल, बघा 2 7 14 2 5, सो दिस विल बी 7π/5 अँड दिस इज युअर एस इज इन सेंटीमीटर, ठीक आहे. सो ह्या प्रकारे आपण क्वेश्चन 4 जो आहे बघा तो सोडू शकतो, याला कॉपी करा. आपण जाऊया आता नेक्स्ट. सेम लेंथ, दोन आर्क आहेत आणि सेम लेंथ आहे. सबटेंड अन अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री ऍट द सेंटर ऑफ टू सर्कल, म्हणजे दोन सर्कल आहेत आणि दोन सर्कलला दोन आर्क आहेत, म्हणजे डायग्राम अशी असेल बघा बेसिकली, ओके, ह्या प्रकारे, ओके. सो पण याची लांबी आणि याची लांबी, म्हणजे त्याला लेंथ ऑफ आर्क ही दोघांची सारखी आहे. याची रेडियस आपण R1 मानूया, याची रेडियस R2 मानूया, ठीक आहे. आणि अँगल दिलेला आहे बघा दोघांचा, किती आहे अँगल? पहिला आहे 60 डिग्री, दुसरा आहे 75 डिग्री, ठीक आहे. बर, व्हॉट इज द रेशो ऑफ रेडाय ऑफ द टू सर्कल, म्हणजे तुम्हाला विचारलंय का या ठिकाणी, व्हॉट इज द रेशो R1/R2 किती असेल, ठीक आहे. व्हॉट इज दिस पर्टिक्युलर रेशो इज देअर? मग आपला सरळ सरळ फॉर्म्युला आहे बघा, की लेट R1θ1 अँड R2θ2 बी द रेडियस अँड अँगल ऑफ टू सर्कल, ठीक आहे. बर, आता या ठिकाणी हे बांधलंय आपण, मग पहिला जे आहे बघा एस इज इक्वल टू R1θ1, ठीक आहे. सो याला आपण इक्वेशन 1 मानूया पहिल्या याच्यासाठी, सर्कलसाठी. सो एस इज इक्वल टू R2θ2, याला आपण दुसऱ्यासाठी म्हणूया. आता बेसिकली देताना काय दिलेल्या प्रश्नामध्ये, की दोन्ही आर्क सारखेच लांबीचे, म्हणजे हाय एस आणि हाय एस सारखा आहे, म्हणजे त्या दोघांची LHS सेम झाली. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोघांची LHS, म्हणजे एस सेम आहे ना, मग मी तर काय लिहू शकतो, R1θ1 इज इक्वल टू R2θ2. सो R2 ला इकडे घेऊन या, R1/R2 बरोबर θ2 तिकडेच राहील, θ2/θ1, ठीक आहे. हा रेशो भेटला बघा, याच्यात किमती पुटअप करून टाकूया आपण. सो R1 किती आहे? नाही माहित. R1 आणि R2 हाच भागाकार विचारलेला आहे. θ2 किती आहे? 75. आणि θ1 किती आहे? 60. मग याचा भागाकार करा ना, 5 ने सरळ सरळ भाग देऊया आधी, ओके. 5 1 5, सो दिस विल बी 5 5 25. सो 5 1 5, 5 2 10, सो 3
तीन भाग जाए तीन पांच पंद्रह तीन चौक बारह, सो दिस विल बी फाइव बाय फोर, दिस इज आर वन अपॉन आर टू, आर वन एच टू आर टू इज इक्वल टू फाइव एच टू फोर, दिस इज अवर आंसर। या प्रकारे आपण क्वेश्चन फाइव जो आहे बघा तो सोडू शकतो, काहीच नाही, सरळ सरळ दोन्ही आर्क सारखे होते लांबीचे, म्हणून आपल्याला हे सरळ या पद्धतीने सोडता आलेलं आहे बघा, ठीक आहे। सो आता आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे, क्वेश्चन नंबर सिक्स कडे, ठीक आहे। सो क्वेश्चन नंबर सिक्स तुमच्या स्क्रीन वरती आहे आणि आपण तो बघूया। द एरिया ऑफ द सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया दिलेला आहे सर्कलचा, एरिया एरिया ऑफ सर्कल इट्स 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे। बर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग एन अँगल, म्हणजे अँगल दिलेला आहे थीटा बरोबर 144 डिग्री आणि लेंथ ऑफ आर्क यस विचारलेली आहे, ठीक आहे, ऍट द सेंटर। फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर, म्हणजे तुम्हाला सेक्टरचा एरिया पण विचारलेला आहे, एरिया ऑफ सेक्टर हा पण किती आहे हा पण विचारलेला आहे बघा, ठीक आहे। सो हा आपला गिवन डेटा आहे बघा प्रॉब्लेम मध्ये। मग आता बेसिकली आपण काय करूया, याचं सर्कल ड्रॉ आउट करूया। सो दिस इज युअर सर्कल, मग आता इथे रेडियस दिलेली आहे का तुम्हाला, नाही, रेडियस काढायचे तुम्हाला, आर हा अँगल दिलेला आहे 144 चा, ठीक आहे। ओ ए बी याला नाव मानूया, दिस इज युअर आर्क, ठीक आहे, हे पण शोधायचंय आणि तुम्हाला ह्या हा जो सेक्टर आहे याचं क्षेत्रफळ पण काढायचं बघा, ठीक आहे। मग पहिला एरिया ऑफ सर्कल माहिती, मग एरिया ऑफ सर्कल बरोबर पाय आर स्क्वेअर असतो बघा, ठीक आहे। आपल्याला रेडियस काढायची ना, मग त्यासाठी आपण हे फॉर्म्युलेमध्ये किंमत टाकूया। सो 25 पाय, दिस इज युअर एरिया ऑफ सर्कल अँड दॅट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, पाय पाय कटला बघा, आर स्क्वेअर बरोबर 25, सो आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25, इट विल गिव्ह अस द व्हॅल्यू 5, ठीक आहे, सेंटीमीटर। आता बेसिकली मायनस नाही येणार, कारण सर्कल मायनस मध्ये कसं काय आपणच ड्रॉ करू शकत नाही, असल्या गोष्टी होत नसतात। सो आर इज 5, मग आर 5 आलेला आहे बघा, अँगल दिलेला आहे, सो विल कन्वर्ट दिस अँगल इन टू रेडियन, सो थीटा इन रेडियन इज इक्वल टू 144 इंटू पाय अपॉन 180, ठीक आहे। सो याला दोन्ही भाग देऊया, सो इट विल बी 72, दिस विल बी 90, दिस विल बी 36, दिस विल बी 45, दिस विल बी 36 आणि 45 ला भाग जाईल ना 9 ने, 9 चौक 36, 9 पाच 45, सो दिस विल बी थीटा 4 पाय अपॉन 5 रेडियन, ठीक आहे, हा आलेला आहे आपला। बरं, आता आर्क लेंथ काढूया आपण, आर्क लेंथ यस इज इक्वल टू आर इन टू थीटा, सो आवर आर इज 5 इंटू 4 पाय अपॉन 5, 5 5 कट झाले बघा, सो 4 पाय सेंटीमीटर, दिस इज युअर आर्क लेंथ, ठीक आहे। सो आर्क लेंथ भेटली, आता एरिया ऑफ सेक्टर काढायचा आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला आहे, 1/2 ऑफ आर स्क्वेअर इंटू थीटा, सो आता याला आपण या आर्क लेंथच्या स्वरूपातही लिहू शकतो बघा, 1/2 ऑफ आर इंटू थीटा, सो दिस इज 1/2 ऑफ आर इंटू एस, सो 1/2 ऑफ व्हॉट इज युअर आर, इट इज 5 आणि एस किती आलेला आहे तुमचा, इट इज 4 पाय, मग ठेवा इथे 4 पाय, सो 2 2 4, सो 5 × 2 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, दिस इज युअर एरिया ऑफ सेक्टर, हा तुमचा एरिया ऑफ सेक्टर बनेल बघा, ठीक आहे। सो या प्रकारे आपण क्वेश्चन 6 सॉल्व्ह करू शकतो। सो याचा स्क्रीनशॉट घ्या, मग जाऊया आपण 7th क्वेश्चन काय बघा तुमच्या स्क्रीनवरती पण आहे। ओ ए बी इज द सेक्टर ऑफ सर्कल हेविंग सेंटर ॲट ओ, ओ ए बी हा सेक्टर आहे सर्कलचा, ओ ए आणि बी, दिस इज द सेक्टर ऑफ सर्कल, बर, व्हॉट सेंटर ओ, रेडियस आहे 12, ओके 12 सेंटीमीटर। इफ द मेजर ऑफ अँगल ए ओ बी, दिस अँगल इज 45 डिग्री, ठीक आहे, बर, फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर ओ ए बी, ओ ए बी या सेक्टरचा एरिया अँड सेक्टर ओ ए ओ बी, आता या ठिकाणी सेक्टरच्या जागेवरती ट्रायंगल आहे बघा, एवढं तुम्ही करेक्शन करायचंय, म्हणजे डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर ओ ए बी अँड ट्रायंगल ए ओ बी, ए ओ बी हा विचारलेला आहे, हा सेक्टर नाही ट्रायंगल आहे, म्हणजे आपल्याला हे असं जोडावं लागेल बघा, हा झाला ट्रायंगल, म्हणजे हा सेक्टर पूर्ण या पूर्ण याचा एरिया आणि त्याच्यातून ह्या ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा, हे विचारलेलं आहे आपल्याला, ठीक आहे। बर, मग आता कसं सोडवणार बेसिकली, आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढावं लागेल, मग पहिलं आपण जे दिलेलं आहे ते पहिलं लिहून घेऊया, आर इज गिवन इट इज 12 सेंटीमीटर, थीटा इज गिवन इट इज 45 डिग्री, याला रेडियन मध्ये करून घेऊया, 45 इज इक्वल टू डिग्री मध्ये याला डायरेक्टच लिहू ना आपण, 45 इज पाय बाय 4 रेडियन, ठीक आहे, सरळ सरळ शॉर्टकट मागेशी सांगितलं बघा मी, ठीक आहे। आता अजून काय राहिलेलं आहे, मग आता आपण काय करूया, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर
ओ ए बी बरोबर 1/2 ऑफ आर स्क्वेर इंटू थीटा. सो 1/2 ऑफ व्हाट इज युअर आर 12 इंटू 12 आणि थीटा किती आहे इट इज पाय बाय 4. सो काय होईल बघा. सो इट विल बी 6 ठीक आहे. सो काय होईल मग आता 4 एक 4 4 त्रिक 12. सो दिस विल बी 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. हे पहिलं आलं बघा आपलं एरिया ऑफ सेक्टर आलेलं आहे. आता मला एरिया ऑफ ट्रँगल काढायचा होता. यापूर्वी आपण 10वीला 9वीला शिकलेलो आहे बघा की एरिया ऑफ ट्रँगल ओके इज जनरली 1/2 ऑफ बेस इंटू हाईट. जर पाय आणि उंची माहीत असेल म्हणजे बेस माहीत आहे आणि हाईट माहीत आहे तर हे आपण करू शकतो बघा. आता जनरली देताना तुम्ही पुस्तकात जर बघितलं तर मला हाईट जर काढायची असेल मी याला बेस मानला तर ही माझी हाईट होईल इथून परपेंडिक्युलर. मग इथे साईन मानायचा आणि मग ती जी हाईट आहे त्याच्याऐवजी तो अँगल घ्यायचा. बेटरली एवढं सगळं करण्यापेक्षा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे बघा तुम्हाला तो सांगतो मी. एरिया ऑफ ट्रँगल ओके आता ट्रँगल कोणता आहे ए ओ बी बरोबर. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो बघा 1/2 तसाच ठेवायचा आहे. आता जो की फॉर्म्युला याचा आहे ना एरिया ऑफ सेक्टरचा आहे आता इथं आपण थीटा यूज केलेला आहे फक्त तिथं साईन थीटा यूज करायचा बघा 1/2 ऑफ आर स्क्वेअर इंटू साईन थीटा. एवढा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कोणत्या केसमध्ये अँगल अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या केसमध्ये ओके ठीक आहे. बाकीच्या केसमध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे 1/2 ऑफ बेस इंटू हाईट. जर बेस आणि हाईट दिलेली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा नाही पण आपलं हे जे पहिलं चॅप्टर आहे त्याच्यासाठी हा खूप शॉर्टकट आहे. कारण काय होतं इथून परपेंडिक्युलर मार्क करायचा परत त्याला सिम्प्लिफाय करायचं मग ती व्हॅल्यू घेऊन इथे लिहायचं दॅट विल मेक अ कॉम्प्लिकेशन. शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं बघा ठीक आहे. सो आता इथे आपण लिहून घेऊया. सो 1/2 ऑफ आर इज 12 × 12 आर स्क्वेअर आहे ना आणि साईन ऑफ आता साईन ऑफ थीटा किती आपला 45 आहे बट साईन ऑफ 45 ठीक आहे. सो 1/2 ऑफ 12 वर्ग झाला 144 ठीक आहे. आता साईन 45 किंमत किती आहे 1/√2 आहे बघा ठीक आहे. तुमचा जर टेबल लक्षात असेल बघा 0, 30, 45, 60, 90 सो दिस इज साईन थीटा. सो हा असतो 0 हा असतो 1/2 हा असतो 1/√2 हा असतो √3/2 हा असतो 1 लक्षात ठेवा बघा या प्रकारे शॉर्टकट आहे. सो आता इथे काय होईल बघा तुम्ही याला कन्वर्ट करू शकता. सो इट इज 72 ठीक आहे. सो इट इज 72 अपॉन √2 ओके √2 स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे. हा झाला तुमचा एरिया ऑफ दिस ट्रायंगल ओके एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी ओके करेक्ट आहे का चेक करा व्यवस्थित. साईन 45 किंवा आपण काही कॅन्सलेशन केलं नाही हाय तसं ठेवलेलं आहे ठीक आहे. बर किंवा आपण हा √2 वरती पण आणू शकतो बघा ठीक आहे. मी कसं करणार याला 36 × 2 आहे ना मग मी याला √2 मध्ये 2 लिहितो बघा आणि हा √2 ठीक आहे. सो दिस विल गेट कॅन्सल मग शिल्लक काय राहिलं 36 × √2 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला खालचा √2 कॅन्सल करायचं म्हणल्यानंतर आपण असंही करू शकतो 2 वर्गमुळे 2 लिहिलं म्हणजे तो 2 होईल 2 × 36 म्हणजे 72 होईल या प्रकारे. आता रिक्वायर्ड का एरिया काय आहे रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर ओ ए बी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एओबी ठीक आहे एओबी ठीक आहे. सो आता मला सांगा एरिया ऑफ सेक्टर आपण काढलेलं आहे बघा 18 पाय. सो तसंच ठेवूया 18 पाय मायनस एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याकडे आहे 36 आणि √2 ठीक आहे. सो काय कॉमन निघेल मला याच्यातून सांगा 18 कॉमन काढूया. सो 18 आतमध्ये राहील पाय याला 2 निघून म्हणजे हा झाला हा. सो याला काय आता सिम्प्लिफाय करण्याची गरज नाहीये स्क्वेअर सेंटीमीटर. सो दिस इज आवर आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 ह्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा बघा जे की 11th आहेत म्हणजे 11th गेलेला आहेत बघा. आता 10th अजून परीक्षेचं काय नक्की नाही आहे कुठली झाली परीक्षा तर झाली पण ठीक आहे. आता आपण 11वीचं तर वेळ वाया नाही घालवायला पाहिजे त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.